आमचे बंधू शिवसेनेचा ढाण्यावाक आज आमच्यातनं निघून गेला आणि आदरणीय संजू भाऊंची आज जयंती आहे. खऱ्या अर्थानं ते जयंती आमच्या मनालाही पटत नाही की संजू भाऊ आमच्यातनं निघून गेले. असा एक जिवंत माणूस या वरणगाव शहराच्या राजकारणातला जिवंतपणा आणणारा आणि ठाम निर्धार आणि निडर असं व्यक्तिमत्व आज आमच्यातनं निघून गेला आहे. आज माझे स्वर्गीय पती श्री संजीव लक्ष्मण कोलते यांच्या जयंतीनिमित्त सगळं मित्रपरिवार सर्वपक्षीय कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. त्यांना मी नमस्कार आणि जय महाराष्ट्र करते. आज यांच्याबद्दल बोलण्यासाठी सगळ्यात जास्त माझ्याकडे आहे पण मी बोलू शकणार नाही कारण कंठ भरलेला आहे. एकच वाक्य सांगेल, हे व्यक्तिमत्व असं होतं, सक्षम, विचारी, तडफदार, दोस्तांचा दोस्त आणि दुश्मन पण तारीफ करेल असा राजा माणूस. बस एवढंच. आज संजीवभाऊ लक्ष्मण कोलते यांची जयंती आहे. कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये अशा डॅशिंग व्यक्तीचं निधन झालं ही इथल्या वरणगावकरांची आणि शिवसेनेची फार मोठी हानी झाली. संजीवभाऊ आपल्या जीवनामध्ये कार्य करत असताना त्यांनी संपूर्ण वरणगावचा तर विचार केलाच केला, परंतु त्यांनी आपल्या वार्डामध्ये इतके विकास कार्य करून गेले की येणाऱ्या जेही नगरसेवक आता निवडून येतील त्यांच्यासाठी हे एक उदाहरण राहील की आपण. माझे परम मित्र स्वर्गीय संजूजी कोलते यांना आज जाऊन आपल्या सर्वांमधून वरणगावकरांना निरोप घेऊन सण साधारणतः एक वर्षाचा कालावधी हा रोजी उलटलेला आहे. संजूभाऊचं असं राजकारणातून अचानक आणि या परिवारातून निघून जाणं हे या परिवारासाठी आणि वरणगावकरांसाठी कधी न परवडणारी अशा प्रकारची दुर्दैवी घटना कोरोनाच्या काळामध्ये घडली.